नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे दोन मे दोन हजार एकवीस चालू घडामोडींचं चा विश्लेषण आपण बघणार आहोत तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता फेसबुकवर आपला ग्रुप आहे तिथेही फॉलो करू शकता सो काल एक मे होता महाराष्ट्र दिन कामगार दिन सकाळ आणि लोकसत्ता दोघांना सुट्टी होती बघा पेपरला सो आजचं जे विश्लेषण आहे ते फक्त आणि फक्त द हिंदूशी संबंधित आहे स्पुटनिक व्ही ही लस जी आहे ती भारतात दाखल झालेली आहे जवळपास दीड लाख डोस जे आहेत है ते हैदराबादला पोहोचलेले आहेत है एक मे रोजी सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की स्पुटनिक वी जी आहे ती मेच्या एंडला भारतातील पण ती एक मेला चाललेली आहे चांगली बाब आहे आपल्यासाठी सो कोवॅक्सिन कोविशिल्ड आणि स्पुटनिक वी ह्या अशा आता तीन लसी झालेल्या आहेत की ज्या आपण देऊ शकतो समजा आणि एकंदरीतच भारतामध्ये करोना प्रतिबंधासाठी तिसरी लस स्पुटनिक ची परिणामकारकता तुम्ही जर बघितली तर एक्क्याण्णव पॉईंट सहा टक्के इतकी आहे ओके इफिकेसी ज्याला आपण म्हणतो आपत्कालीन वापरासाठी करोना लसींचा जर तुम्ही विचार केला तर जागतिक आरोग्य संघटना जी आहे ती आपत्कालीन वापरासाठी करोना लसी जी आहे त्याला मान्यता देत असते सो आतापर्यंत त्यांनी चार लसींना अशी मान्यता दिलेली आहे आता रिसेंटली त्यांनी ज्या लसीला मान्यता दिलेली आहे ती आहे मॉडर्नाची एम आर एन व्हॅक्सिन जी आहे तर त्याला आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी डब्ल्यू एच परवानगी दिलेली आहे सो आतापर्यंतच्या अशा तीन ज्या लसी होत्या आधीच्या अस्त्राझेनेका आहे फायबर बायोटेक आहे जॉन्सन अँड जॉन्सन आहे आणि मॉडर्न आहे हिच्यामध्ये एक लक्षात घेण्यासारखी बाब अशी आहे की बऱ्याचशा देशातल्या कंपन्या स्वतःच्या देशातली जी काही औषधी निर्माण आणि त्याच्या संबंधीची संस्था आहे त्यांच्याबरोबर काम न करता एकंदरीतच या पर्टिक्युलर डब्ल्यू एच ओकडे जाते आणि डब्ल्यू एच ओकडून ही मान्यता घेण्याचा प्रयत्न करते so सो दॅट पूर्ण ऑल ओवर द वर्ल्ड त्यांना तो असेस मिळू शकतो सो हे एक लक्षात घ्या आणि तुम्हाला जर सिम्पली विचारलं तर डब्ल्यू एच सुद्धा आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी लसींना परवानगी देते सी तुम्हार सी तुम्हार सी तुम्हार चार, चार लसी तुमच्या समोर आहे आणि येत्या काळामध्ये याच्यात चायनाच्या काही लसी ॲड होऊ शकतात असंही म्हटलं जातं आहे आपलं जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे ते सुप्रीम कोर्टाकडे गेलेलं आहे मद्रास हायकोर्टाने त्यांच्यावर जे ताशेरे ओढले होते आणि म्हटलं होतं की मानवी हत्येचा गुन्हा यांच्यावर दाखल करा कारण ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशन काम करतं आहे तर त्या इलेक्शन कमिशनमुळं करोना जो आहे तो मोठ्या प्रमाणावर फोफावतो आहे आणि ज्या विधानसभाच्या निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ज्या रॅलीज आणि तो सगळा इशू आहे आज मत मोजणे बघा सो याच्याकरता हा सगळा इशू होता मद्रास हायकोर्टाने जे काही के कमेंट केलं होतं आता याच्यामध्ये जे काही इलेक्शन कमिशन आहे त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की याच्यामुळे काय होईल की लोकांचा जो विश्वास आहे निवडणूक आयोगावर तो विश्वास कमी होईल अशा पद्धतीची कुठलीही भाषा किंवा अशा कि कमेंट्स पुरावा न असल्याशिवाय तुम्ही करणं चुकीचं आहे इलेक्शन कमिशन हे काही एकटं नाही आहे की ज्याच्यामुळे फक्त इलेक्शन कमिशनमुळं करोना पसरलेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यानंतर दिल्ली फाइट्स करोना पोर्टल हे नवीन पोर्टल जे आहे तर ते काढण्यात आलेलं आहे बघा दिल्ली सरकारतर्फे हे पोर्टल का काढलेलं आहे त्यांनी दिल्ली फाईट्स करोना डॉट इन डोनेट हे पोर्टल सुरू केलेलं आहे आता याचं रिझन असं आहे की याचा जो उद्देश आहे तो उद्देश म्हणजे काय करोनाला अटकाव करण्यासाठी भारतातील किंवा भारताबाहेरील नागरिक जर मदत करू इच्छित असतील तर ती मदत या पोर्टलद्वारे घेतली जाईल आर्थिक मदत असू शकते किंवा करोना प्रतिबंधासाठी उपयुक्त वैद्यकीय उपकरणं याच्यात तुम्ही डोनेट करू शकता तर तो एक महत्त्वाचा याच्यात हा आस्पेक्ट आहे त्याच्यानंतर गुजरातमध्ये अठरा लोकांची अठरा जे काही करोना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट रुग्ण होते त्यांची डेथ झालेली आहे कारण हॉस्पिटलला आग लागली होती सो हे चित्र तुम्ही बघू शकता की भरूच इथलं हॉस्पिटल होतं आणि तिथं आग लागली हॉस्पिटलमध्ये आग लागण्याचे जे प्रकार आहेत ते सर्वदूर घडत आहेत मोठ्या प्रमाणावर घडत आहेत मग याच्यासाठी फायर सेफ्टीचे कोड्स असतात बघा काल सिनॅकमध्येही सजेस्ट करण्यात आलं होतं याच्यावर सेपरेट लेक्चर घ्या तर ते नक्कीच घेईल मी फायर सेफ्टीचा कोड असतो त्या कोडवर पण आज जे आहे द हिंदूमध्ये आर्टिकल आहे आणि याच्यामध्ये एक बेसिक आहे की जे ऑलरेडी आपण आधी पण डिस्कस केलं होतं की हॉस्पिटलसारख्या ठिकाणी फायरप्रूफ मटेरियल जास्तीत जास्त वापरलं गेलं पाहिजे कन्स्ट्रक्शन करत असताना या गोष्टींचा विचार झाला पाहिजे फायरप्रूफ मटेरियलचा त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये आग लागते कारण ओ टू तिथं मोठ्या प्रमाणावर आहे त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की इलेक्ट्रिक इक्विपमेंट मोठ्या प्रमाणावर आहे ए इलेक्ट्रिक इक्विपमेंटमुळे काय होतं शॉर्ट सर्किट होतं बघा ओके आणि त्याच्यामुळे आग लागू शकते प्लास्टिकचे उपकरणं मोठ्या प्रमाणावर तिथं आहे प्लास्टिक मोठ्या प्रमाणावर आहे त्याच्यामुळे ती आग लागल्यानंतर ला मग तो स्प्रेड आणि त्या सगळ्या गोष्टी तिथं वर्क होतात सो हॉस्पिटलमध लागणाऱ्या आगींवर यू पी एस सी जी एस थ्री करता प्रश्न तयार करून ठेवायचा सेफ्टी सिक्युरिटी आहे ना जी एस थ्री यू पी एस सी किमान दहा मार्गांसाठी हा प्रश्न तुम्हाला येत्या काळात विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर तुमच्यासमोर हे सतारवादक आहेत बघा यांचं निधन झालेलं आहे यांचं नाव आहे देबू चौधरी वय वर्ष पंच्याऐंशी देबू चौधरी हे प्रसिद्ध सितारवादक आहेत आणि एकंदर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं काल त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळालेला होता संगीत नाटक अकादमीचा अवॉर्डसुद्धा आहे हिंदुस्थानी संगीतातलं सितारवादनासाठी त्यांना मिळाला होता आता याच्यात एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे काय की हिंदुस्थानी संगीतातलं इन्स्ट्रुमेंटल याच्याकरता त्यांना तो अवॉर्ड मिळाला हिंदुस्थानी संगीत काय असतं भारताच्या उत्तरेमध्ये जे काही संगीत आहे म्हणजे क्लासिकल संगीतचे दोन प्रकार भारतामध्ये आहे एक आहे हिंदुस्थानी दुसरं आहे कर्नाटकी ओके कर्नाटकी संगीताचा जो काही हे आहे तर बेसिकली त्याच्यामध्ये खूप काही फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला मिळत नाही जी हिंदुस्थानी संगीतामध्ये मिळते हिंदुस्थानी संगीता संगीत आणि कर्नाटकी संगीत याच्यावर आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे टेलिग्रामवर तो तुम्ही बघू शकता बऱ्याच लोकांचा इश्यू असा असतो की ते कमेंटमध्ये त्यांना एक्सपेक्ट असतं की कमेंट केल्यानंतर आम्हाला इथे लिंक प्रोव्हाइड करा बरेचसे सबस्क्रायबर करतात पण पण सिंपल आहे की तुम्ही थोडेसे कष्ट घेतले पाहिजेत वरती तेवढी कमेंट करण्याऐवजी फक्त तुम्हाला सांगितलं आहे की हिंदुस्तानी म्युझिक टाईप करा हिंदुस्थानी म्युझिक डॉक्टर सुशील स्पॉटलाईट लगेच व्हिडिओ तुमच्या समोर येईल ओके कारण ते शक्य होत नाही सगळ्या दूर लिंक टाकणं आपल्या टेलिग्रामला आपण शेअर करतो आहे पी एट आय विमानं जी आहेत ही अमेरिका भारताला सहा विमानं देणार आहे आणि त्याच्यासाठी अमेरिकेच्या सिस्टमनी जे आहे व्यवस्थेने मंजुरी दिलेली या आहे याच्यासाठी अपेक्षित खर्च जो आहे तो दोन पॉईंट बेचाळीस बिलियन डॉलर इतका आहे हे पी एट आय समुद्रात टेहळणी करणारी विमानं असणारे भारतीय नौदलासाठी आपण ती खरेदी करतो आहे दुसरी महत्त्वाची बाब हिच्यामध्ये आहे की पी एट आय बोईंग सातशे सदोतीस हे जे विमान आहे तर याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की हे बोईंग कंपनीने विकसित केलेलं बोईंग सातशे विमानावर आधारित असणारं विमान आहे म्हणजे एकंदरीतच बोईंग सातशे सदोतीसला समोर ठेवून पी एट आय हे विमान विकसित करण्यात आलेलं आहे आणि भारत हा पी एट आयचा पहिला ग्राहक आहे आतापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा खरेदी कोण करतो आहे याची तर भारत करतो आहे त्याच्यानंतर पी एट आयच्या करारामध्ये विमानासोबत इतर संबंधित उपकरणं पण सामील आहेत तर तेही तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे भारताने अमेरिकेसोबत कम्युनिकेशन कम्पॅटेबिलिटी अँड सिक्युरिटी ॲग्रीमेंट जे आहे कॉमकासा ते केलेलं आहे आणि त्या संबंधीची जी काही यंत्रणा आहे ती पी एट आय विमानावर असणार आहे आता संबंधीचा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तर त्याच्याबद्दल एक बेसिक गोष्ट जी आहे ती म्हणजे काय की या कॉमकासाच्या बाबत एक महत्त्वाचा मुद्दा असा येतो की अमेरिकेबरोबर भारताने असे चार करार वेगवेगळे केलेले आहेत लॉजिस्टिक ॲग्रीमेंट असेल आता हे कम्युनिकेशन कम्पेटेबिलिटीमध्ये तुम्हाला तुमच्याकडची माहितीची देवाणघेवाण अपेक्षित आहे आता तसंच आपण काल जपान भारताच्या बाबतीतलं ॲग्रीमेंट बघितलं होतं तुम्हाला जर आठवत असेल इंडिया जपान ते कुठलं ॲग्रीमेंट होतो बरं काल आपण बघितलेलं आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये कलम तीनशे अकराचा वापर करून चौकशीविना शिक्षकाला कामावरून काढलेलं आहे आता याचं रिझन असं आहे की नायब राज्यपालांनी ही सगळी कारवाई केली पण त्याच्यासाठीचा जो बेस आहे की कलम तीनशे अकराचं दोन क म्हणजे टू सी हा जो क्लॉज आहे याच्यानुसार इन द इंटरेस्ट ऑफ द सिक्युरिटी ऑफ स्टेट तुम्ही असे ॲक्शन घेऊ शकता देशाचं जे काही सुरक्षा आहे ह्या ना स्टेट इथं म्हणजे तुम्ही राष्ट्र म्हणून त्याला बघा की इट इज नॉट राज्य ओके मग राष्ट्राची सुरक्षता जी आहे त्याच्याकरता तुम्ही अशी ॲक्शन घेऊ शकता आता या शिक्षकाच्या बाबतीत मुद्दा काय होता की ह्या शिक्षकाच्या बाबतीत त्याचं पोलीस रेकॉर्ड जे होतं त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की ही व्यक्ती तेहरिक के हुरियतला पाठिंबा देणारी आहे म्हणजे जे फुटीरतावादी गट असतील दहशतवादी गट आहे त्यांना पाठिंबा देते आणि त्याच्यामुळे मग त्याचा जो आता ऑब्वियसली एखादा शिक्षक जर असं करत असेल तर विद्यार्थ्यांवर त्याचा जो काही इम्पॅक्ट येणार आहे म्हणजे यू पी एस सी जी एस फोरमध्ये तुम्हाला रोल ऑफ एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे बघा रोल ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट ओके जी एस फोरमध्ये आहे आणि मग इथं तुम्हाला लक्षात घेणं अपेक्षित आहे की शिक्षकाचा रोल किती मेजर आहे कारण तो जर अशा पद्धतीने गोष्टी करेल तर ते विद्यार्थी पण त्याच पद्धतीने त्या गोष्टीवर करू शकतात तर तो एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे एप्रिल दोन हजार एकवीस जी एस टी संकलन जे आहे एक पॉईंट एक्केचाळीस लाख कोटी तर एवढं जी एस टीचं संकलन होतं बघा एप्रिल दोन हजार एकवीससाठी जी एस टी संकलन एक पॉईंट एक्केचाळीस लाख कोटी आता याच्यामध्ये एप्रिल दोन हजार एकवीसमधलं जी एस टी संकलन जे आहे ते रेकॉर्ड तोड आहे म्हणजे मार्च दोन हजार एकवीसमध्ये जे झालं होतं ते होतं एक पॉईंट चोवीस लाख कोटी आणि तेच रेकॉर्ड होतं तिच्यामध्ये चौदा टक्क्यांनी वाढ एप्रिलमध्ये झाली निष्कर्ष काय निघतो की करोनाची जी दुसरी लाट आहे त्या लाटेने अर्थव्यवस्थेवर खूप काही नकारात्मक परिणाम केलेला नाही कदाचित हा नकारात्मक परिणाम तुम्हाला मे महिन्यात जास्त दिसू शकतो ऑक्टोबर दोन हजार वीसपासून सलग सातव्या महिन्यामध्ये जी एस टी संकलन एक लाख कोटी रुपयापेक्षा अधिक आहे आपलं जे लक्ष असतं जी, जी एस टीचं दर महिन्याचं ते असतं रुपये एक लाख कोटी ओके सो हा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे तर तो तुम्ही लक्षात घेतला पाहिजे त्याच्यानंतर नेक्स्ट पण जे आहे ते म्हणजे की दीपक विरप्पन ओके okay? हे हॅर्पॅटॉलॉजिस्ट आहेत बघा आणि एकंदरच सरपटणारे प्राणी साप वगैरे त्याचा अभ्यास आणि त्या सगळ्यांशी संबंधित सो दीपक विरप्पन जे आहेत त्यांच्या नावाने एका सापाला त्याचं नाव दिलेलं आहे झायलोफिस दीपकी असा हा साप आहे फक्त वीस सेंटीमीटर लाँग आहे बघा हा साप तुमच्यासमोर आहे उड स्नेक हा आहे आणि याच्यामध्ये की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की हा जो साप आहे स्नेक तो सॉईल जे आहे ती म्हणजे उचकटून जमिनीखाली राहणं वगैरे असे कामं करतो उडस्निक का आहे आयदर हा तुम्हाला टिपिकली जर तुम्ही बघितलं तर एकतर हा हार्मलेस असतो बघा याच्यापासून आपल्याला कुठला धोका नसतो आणि शेतामध्ये सापडतो ह ना साप जमिनीखाली त्याच्यानंतर वेस्टर्न गाठ्समध्ये जे काही लॉक्स आहेत त्याच्यामध्ये ते सापडतात सो तेवढा एक लक्षात ठेवा आणि हा जो साप आहे ही इंडेमिक स्पेसिक आहे स्पेसिस आहे तमिळनाडूची तर तेही एक लक्षात ठेवा सो इंडेमिक स्पेसिस ऑफ तमिळनाडू तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे काय की अफगाणिस्तानमधून आता यू एस बाहेर पडतो आहे यू एसनी म्हणजे जो बायडन प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे की अकरा सप्टेंबरपर्यंत आपण सगळं सैन्य जे आहे ते अफगाणिस्तानच्या बाहेर काढू ही लोकं जवळपास म्हणजे आता एक मे ते अकरा सप्टेंबर मग अफगाणिस्तानमध्ये काय ठेवायचं तिथं यांची जी काही उपकरणं आहेत किंवा काही सामान आहे सा तो अफगाणिस्तानमध्ये कसा विकायचा कुठला सामान विकायचा वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचं काम आता एक मेपासून सुरू झालेलं आहे ना अकरा पर्यंत हे बाहेर पडतील आता याच्यामध्ये फक्त अमेरिकेचे सैनिक आहेत का नाही नाटोचे पण सैनिक आहेत अमेरिकेचे जवळपास दीड हजार ते साडेतीन हजार सैनिक आहे यू एसचे आणि नाटोचे जे आहेत ना नाटो आपण बऱ्याचदा बघितलेलं आहे सात हजार त्यांचे सैनिक तिथं आहेत हे सगळे बाघारी येतील बघा सात ऑक्टोबर ओके यू एस सात ऑक्टोबर दोन हजार एक अफगाणिस्तानमध्ये सैन्य घेऊन गेलं होतं जवळपास दोन दशक यांचं सैन्य तिथं होतं आणि याच्यासाठी मोठी किंमत पण मोजलेली आहे बघा त्यांनी आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की नऊ अकराचा जो काही हल्ला झाला होता आणि अल कायदा याच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी अमेरिकेने हा सगळा घाट घातला होता आता सहा जवळपास वीस वर्ष झालेले आहेत तर तो एक फार महत्त्वाचा आहे आणि किती खर्च झालेला आहे अमेरिकेचा याच्यात तर दोन ट्रिलियन डॉलर इतका खर्च आहे बघा अफगाणिस्तानमध्ये जो के त्यांनी केलेला आहे आता मेजर इशू जो आहे की सप्टेंबरमध्ये ज्या वेळेस हे सगळे बाहेर पडतील त्यावेळेस म्हणजे तोपर्यंत तो, अफगाणिस्तान आणि तालिबान यांच्यामध्ये जर शांतता करार प्रॉपर झाला नाही तर मग ती अफगाणिस्तान सरकारसाठी किंवा अफगाणिस्तानातल्या एकंदर व्यवस्थेसाठी डोकेदुखी ठरू शकते आपल्यासाठी ठरू शकते आपली मोठी इन्व्हेस्टमेंट तिथं आहे तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे का त्याच्यानंतर किर्गिस्तान आणि तजाकिस्तान हे जे दोन देश आहेत या दोघी देशांमध्ये बॉर्डर इशू तर आहेच म्हणजे लँड ॲज वेल ॲज वॉटरचा पण इशू आहे खरं तर हा एक मोठा मुद्दा आहे तो एका वेळ सेपरेट लेक्चरमध्ये डिस्कस करणं अपेक्षित आहे सो किर्गिस्तान तजाकिस्तानचा जो काही इशू आहे बॉर्डर लँड लँड अँड वॉटरचा इशू याच्यामध्ये रशिया आणि उझबेकिस्तान या दोन देशांनी मध्यस्थी करून जरा यांच्यामध्ये शांतता कर केलेली आहे कारण मधल्या काळामध्ये इथं बराच गोंधळ होता र कझाकस्तान आणि किर्गिस्तान आणि तजाकिस्तान हे तुम्ही दोन्ही देश बघू शकता नॉर्थला जो आहे तो किर्गिस्तान आहे खाली तजाकिस्तान आहे ओके आणि एकंदर ही जी त्यांची बॉर्डर आहे तर इथं बॉर्डर इशू ॲज वेल ॲज वॉटर इशू पण आहेत ओके आणि रशिया आणि उझबेकिस्तान शेजारी देश तर त्यांनी याच्यामध्ये शांतता करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता बघा अदर पुनावाला जे आहेत तर अदर पुनावाला आता तुम्ही कोविशिल्ड्स आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया त्याचे सीईओ आहेत बघा आता याच्याकरता जे आहे की अस्त्रधने का कोवि कोविड नाईन्टीन व्हॅक्सिन जे आहे तर याचं जे प्रोडक्शन असणार आहे ते भारताच्या बाहेर करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि तसं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्याचं रिझन असं आहे की भारतातले बरेच पॉवरफुल लोक जे आहेत तर ते त्यांना ते कॉल करत आहेत धमक्या देतायत आणि व्हॅक्सिनची मागणी करत आहेत आदर पुनवालांनी हे स्पष्ट केलेलं आहे की वॅक्सिन हे काही माझं एकट्याचं काम नाही आहे कसं कलेक्टिव्ह आहे आणि त्या बऱ्याच सगळ्या गोष्टी वाय कॅटेगरीची सुरक्षा सुद्धा त्यांना दिली होती परंतु ते त्यांच्या कुटुंबासह लंडनमध्ये आता शिफ्ट झालेले आहेत आणि त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की प्रोडक्शन युनिटसुद्धा भारताच्या बाहेर जाऊ शकतंय त्या काळामध्ये तर ते बघूयात मोस्ट प्रॉब्ली ब्रिटनमध्ये याचा मु हे काय होतं ना की ह्या ज्या गोष्टी घडतात तिच्यावरून एकतर आपली जी काही इमेज आहे भारताची ती खराब होते जागतिक म्हणजे जी व्यक्ती एवढ्या सगळ्या करोना महासाथीसाठी काम करते आजच्या डेटमध्ये त्या व्यक्तीला आपण कसं ट्रीट करतो आहे किंवा त्याला आपण प्रॉपर सुरक्षा प्रोव्हाइड करू शकत नाही हा पण एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो त्याच्यानंतर आसाम जे आहे तर आसाममधली एक संस्था आहे बघा तिचं नाव आहे ए आर एम टी ए आर एम टी काय आहे तर अनामिका रे मेमोरियल ट्रस्ट आहे ही ओके ए आर एम टी अनामिका मेमोरियल ट्रस्ट यांनी युनिसेफबरोबर एकत्र येऊन करोनासाठी जनजागृती करण्याकरता जे काही है ना कटपुतलीसारखे डान्सर्स असतात तर त्याच्या शॉर्ट फिल्म्स बनवलेल्या आहेत तुम्ही इथं बघू शकतात की ही बाहुली जी आहे ती आपल्याला काहीतरी सांगते सो अशा तीन वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म्स त्यांनी अवेअरनेस करता बनवल्या आणि याच्यामध्ये याला वेगवेगळी नावं आहेत है ना म्हणजे एकतर हे जे काही आहे पपेट्री तर याचे प्रकारच आहेत की रॉड प्रपेटरी स्ट्रिंग प्रपेटरी शॅडो पपेट्री याचं पण बेस एक करंट बेस बेसिकचं एक वेगळं से सेशन होईल मी तुम्हाला सांगितलं आहे की येत्या काही दिवसांमध्ये हे सेशन सुरू होतील मग ते कुठल्याही विषयाचं असू देत तो पूर्ण विषय आपण कव्हर करत जाऊ दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये आसाममध्ये जे काही हा ना पपेट्री आहे त्याला काय म्हटलं जातं तर त्याला पुतोला नाच असं म्हटलं जातं बघा ओके पुतोला नाच ओके okay. सो so, हे एक लक्षात ठेवा पुतोला नाच ओके okay. सो so, आसाममध्ये त्याला म्हटलं तर राज्यानुसार नावं थोडीफार बदललेली आहेत प्रश्न बघा आयुष चौसष्टबद्दल बिनचूक विधान करोनासाठी आयुष मंत्रालयाने विकसित केलेलं औषध आहे बरोबर औषधात अकरा नाही चारच घटक आहेत एकोणासशे ऐंशीमध्ये हे औषध मलेरियासाठी बर वापरलं गेलं होतं हेही बरोबर so, आहे सो अ आणि क हा याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे बाधितांच्या नमुन्यांचे जनुकीय क्रम निर्माधन करण्यासाठी महाराष्ट्राने कोणत्या राज्याकडून प्रेरणा घेतलेली आहे तर ते राज्य आहे केरळ महाराष्ट्र शासन चार हजार कोटी रुपयाचे कर्जरोखे विकणार आहे चार मेला कॅरिंग द फायर अँड ॲस्ट्रोनॉट्स जर्नी हे पुस्तक कुणी लिहिलेलं आहे तर ते पुस्तक लिहिणारी व्यक्ती मायकल कॉलिन्स आहे जेमिनी जेमिनिद आहे चालून मायकल कॉलिन्स हे यानाबाहेर अंतराळात चालणारे कितवे मानव ठरले होते तिसरे ठरले होते मायकल कॉलिन्सचं वैशिष्ट्य म्हणजे काय की चंद्रावर ज्या वेळेस नील आल्मस्ट्रॉंग आणि हा ना दुसरी आल्ड्रिंक गेले होते तर त्याच्यामध्ये तिसरी एक व्यक्ती त्यांच्याबरोबर होती की जी चंद्राच्या अवतीभोवती यान फिरवत होती ती मायकल कॉलिन्स होती बघा त्याच्यानंतर करोना महासाधीचा उल्लेख राष्ट्रीय संकट असा कोणी केला आजचे प्रश्न सर्वोच्च न्यायालय मद्रास उच्च न्यायालय निवडणूक आयोग डब्ल्यू एच ओ जगात कोरोनामुळे सर्वाधिक कोणत्या देशाचे नागरिक मृत्युमुखी पडले भारत ब्राझील अमेरिका मेक्सिको मनामा बंदर खालीलपैकी कोणत्या देशात आहे कतार बहरीन सौदी अरेबिया इराक सोली सोराबजी यांच्या बाबत विंचूक विधान निवडा माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम सहासष्ट अ रद्द होण्यात त्यांची महत्वाची भूमिका आहे संयुक्त राष्ट्रांनी त्यांची नेमणूक नायजेरियाचे विशेष मानवी हक्क विजेतन दूध या नात्याने केली होती आर बोमई खटल्यात त्यांची महत्वाची भूमिका होती फक्त फक्त अ क ब अ ब लाग ओमेर हा धार्मिक कार्यक्रम कोणत्या देशात साजरा केला जातो म्यानमार नेपाळ इस्रायल भूटान मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे राजस्थान बिहार गुजरात दिल्ली याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे स्पॉटलाईटला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो